आयुष थाम अजून आलो 10 मिनिट फक्त 10 मिनिट आता शेवटची 10 मिनिट रांटी पहिले ते बघ डॅश लावली ना डायरेक्ट आरसेट कंपनी जशी। नमस्कार मंडळी, मी कुणाल पाटील स्वागत करतो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल अलिबागकर केपी वरती। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राम धरणेश्वर आणि आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलोय। इथं मला आदित्यराज आणि आयुष दिसत असेल, इकडे बघ रे, हा आयुष आहे आणि हा आपला आदित्यराज आहे आणि तिकडे आमच्या गाड्या पण आहेत। तर अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही पोहोचलोय आणि रस्ता एवढा बेकार आहे ना, तो पहिले तुम्ही बघून घ्या। अशा प्रकारचा रस्ता आहे आणि हे खडे वगैरे आहेत ना, त्याच्यामुळे बाईक स्लिप होते। म्हणजे चढवायला इझी आहे पण त्या खड्यांमुळे थोडंसं स्लिप होते, त्यामुळे प्रॉब्लेम होतात। तर पहिले आता आम्ही गाडी चढून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो। तर मंडळी, हा जो पाचचा रोड आहे तिथून आम्ही आता वरती आलोय आणि इकडे आमच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत। इथे काय आदित्यच्या इकडे या इथपर्यंतच येतात गाड्या, सो आपण तिकडे पण गाडी पार्क करू शकतो। पण आता जर इथे सावली बिवली आहे म्हणून इकडे पार्क केलंय, तिकडे जरसं ऊन आहे आणि आता आम्हाला पण जाम ऊन लागणार आहे कारण आम्हाला लेट झालेलं आहे। ॲक्च्युली 7 ते 7 पर्यंत तरी निघायला पाहिजे होतं घरून, पण आम्ही आता इथं 9:30 पोचलो आणि ऊन आता आम्ही चढेपर्यंत एकदम डोक्यावर येणार आहे। तर आता बघू कसं होतं आहे। पाणी बिणी तर आम्ही सगळं घेऊन आलो आणि खायला पण घेऊन आलेलो आहे। तर आता आपण पुढे जाऊया। आदित्यराज पाटी आणि आयुष गेलेला आहे पुढे आणि आमची वाट बघतोय आणि तो जरा पहिल्यांदाच आला आहे आमच्यासोबत, तर त्याला माहीत नाही कसं आम्ही व्हिडिओ बनवतो आणि त्याला हे पण नाही माहिती की व्हिडिओ बनवायला टाईम किती जातो। तर आता वाट बघतोय आमची, तो त्याला सागरगडाचं सांगायला लागेल आम्ही किती वेळ घालवलेला, त्यावेळेला त्याला अंदाज येईल। तर मंडळी, तुम्ही जर या कॉरीवाल्या रोडनी येणार असाल ना तर चांगले शूज वगैरे घालून या, एकदम असे सँडल विंडल तर असेल तर ठीक आहे, स्लीपर वगैरे घालून येऊ नका, नाही तर पडलात तर आम्हाला वांदे होतील। कारण इकडे रस्ता बघा, दगडांचा पूर्ण रस्ता आहे आणि इकडे स्लिप होण्याचे चान्सेस आहेत आणि जर स्लिप झालात तर मग पाय वगैरे मुरगळू शकतो। तर आणि पावसाळ्यात जर इथून आलात तर पूर्ण असं पाणी वगैरे वाहत असतं इथून आणि तेव्हा पण स्लिपर होण्याचे चान्सेस आहेत। सो एकदम चांगले शूज वगैरे घालून या, आमच्यासारखे येऊ नका हे सँडल आणि स्लीपर घालून। आम्हाला कशी रोजची सवय आहे ना, मग काय एवढं टेन्शन नाही असा हा बोलते, हा बघा इकडे असा तो बोलते, पण काय नाही कणकेश्वरला मी बघितलेलं स्लीपर घालून गेल्यावर काय होते। अरे नाही, स्लीपर तेव्हा माझी ना लूज होती म्हणून ते त्रास झालेला। आंटी पहिले ते बघ अशी त्या हो डॅश लावली ना डायरेक्ट आरसेट कंपनीत अशी। चल, तर मंडळी आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलोत आणि या पाठी मागे म्हशी आहेत, तर सगळ्या आम्हालाच बघतात असं वाटतं, आता पाठी लागतात का काय। सो आता पटवट पटवट तू नाही रे बघ इकडे, तर आता पटवट पटवट पुढे जाते, इथं काय सीनच होईल इकडे मोठा। तर मंडळी, मगाशी जे मी म्हशी बोललेलो ना ते आमच्या पाठीशी यायला लागलेले आहेत। आता लवकरात लवकर आम्ही वरती जाते, व्हिडिओचा ना आता लेट होतं जरासा, नाही तर एवढ्या आम्ही वरती पोचलो असतो। तर मंडळी, फायनली आता आम्ही रामधरणेश्वरच्या वरती पोचलेलो आहे आणि हे जे तुम्ही पाठी बघताय ते आहे रामधरणेश्वरचं धरण। आणि आता आम्हाला कळलं की त्या म्हशी ज्या आमच्या पाठी येत होत्या त्या कशासाठी येत होत्या, त्या इकडे पाणी प्यायला येत होत्या। तर आता वरती पोचलो आहे, ॲक्च्युली जे मी त्या कॉरीच्या इकडून आलात ना तर फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही वरती पोहोचाल। तर म्हणजे आता आम्ही जिथे चालतोय ना तिकडे पूर्ण पाणी असतं पावसाळ्यात। ॲक्च्युली ती जी तुम्हाला तिथे झाडं दिसत आहेत ना तिकडपर्यंत पूर्ण पाणी असतं, म्हणजे पावसाळ्यात आलं तर। आणि पावसाळ्यात यायला खूप मजा येते इकडे। ॲक्च्युली आमचा प्लॅन पण पावसाळ्यातलाच होता पण तो कॅन्सल होत होत आता नोव्हेंबरमध्ये आलेलो होतो आम्ही। काल पण आमच्या इकडे 5 ते 6 जणं होती, सकाळपासून गळत 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 आता फक्त 3च जणं राहिलेले आहेत, आदित्यराज मी आणि आयुष असे 3च जणं राहिले आहेत, 6 जणांमधून 3 जणं। तर मंडळी, मागची जी आपली व्हिडिओ होती ना माय न्यू सेटअपवाली म्हणजे DSLR ची, त्यात मी तुम्हाला सांगितलेलं की तिथून सिद्धेश्वरचा धबधबा दिसतो। ॲक्च्युली तो सिद्धेश्वरचा धबधबा नव्हता, ते ह्याच धरणाचं पाणी तिकडे पडतं आणि तो ह्याचा धबधबा होता, रामधरणेश्वरचा धबधबा। सॉरी, तुम्हाला जरा मी जरा चुकीची माहिती दिलेली आहे। मंडळी, आता या धरणाजवळ जरासं बसतो, रेस्ट घेतो जरासं आणि मग वरती जाणार आहोत। वरती तुम्हाला मंदिर वगैरे आहेत ते दाखवणार आहे आणि आयुष बोलते लेण्या आहेत त्या लेण्या पण बघू आणि इकडे पाण्याच्या टाक्या पण आहेत, त्या पाण्याच्या टाक्या शोधायला लागतील तर ते पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे भेटले तर। तर आता जरासं रेस्ट घेऊ आणि इकडे आदित्यराजला आणि आयुषला कसं तरी हाड भेटलंय, तर इथे हाड भेटलंय आणि आयुष बोलते माणसाचं आहे, आदित्यराज बोलते बैलाचं आहे। बैलाचंच असं हो, तुम्ही कमेंट करून सांगा कसलं झाड आहे, तुम्ही कमेंट करून सांगा कसलं हाड आहे।
हे बघा इकडे अजून एक हाड भेटले या भागात. तर म्हणजे आता इथे आम्ही झाडाखाली बसलोय आणि इथे जरा आम्ही वडा बिडा पाव आणले ते खाऊन घेतो. आणि जर तुम्ही पावसाळ्यात इथे येत असाल ना आणि जर पोहायला गेलात तर थोडं केअरफुली जा, कारण ज्यांना माहीत नसताना ते खोल खोल पर्यंत जातात आणि मग नंतर तुम्हाला माहितीच काय होतं. सो तेवढी रिस्क घेऊ नका, थोडी आपली केअरफुली त्याच्यात पोहा आणि घरी जा. तर म्हणजे आता आम्ही इथे वडापाव आणलेले खायला. आदित्यच कोणाला थांबला नाही, लगेच चालू केलं आदित्यरीजनी. तर आता आम्ही खाऊन घेतो आणि मग पुढे जाऊ. म्हणजे आता तुम्ही आजूबाजूला सगळी दगडं बघताय ना, इकडे पूर्ण असं पाणी असतं आणि आता हे उन्हाळा चालू होईल त्यामुळे आता थोडं आटत खालपर्यंत जाईल. तरी पण हे खूप खोल आहे आतमध्ये, कोणी जास्त ट्राय करू नका आतमध्ये जायचं. तर म्हणजे आता आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही पुढे निघालो आहे. आता आम्ही मंदिरात चाललो आहे आणि जरा ऊन पण वाढलं आहे आणि ॲक्च्युली त्या वरच्या साईडून होता मंदिरात जायला रोड, पण आता तिकडे जरा अशी झाडी उगवले. तर आता आम्ही इकडून चाललो आहे धरणाच्या बाजूने. तर मंडळी आता आम्हाला रोड भेटत नाही, सो आता जिथून पायवाट दिसते तिथून आम्ही पुढे चाललो आहे. ॲक्च्युली झाडी वाढली आणि त्याच्यामुळे काही दिसत नाही. तर मंडळी जी आम्ही पायवाट घेतलेली ती एकदम करेक्ट निघाले. इकडे समोर आम्हाला मंदिर दिसतंय, हे बघा हे आहे ते मंदिर. इथून मला थोडंसं टोक दिसत असेल, या इथे आता आम्हाला जायचं आहे. बरेच वर्ष आलो नाही त्यामुळे आम्हाला काही रस्ता वगैरे भेटत नाही. तर मंडळी फायनली आता आम्ही मंदिराजवळ पोचलेलो आहे. हे जे तुम्ही समोर बघते तेच आहे मंदिर, जिथे आम्हाला जायचं होतं. आता इथे पहिले दर्शन घेऊया आणि तुम्हाला पण दाखवतो मंदिर कसं आहे. तर मंडळी हे मंदिराची फ्रंट साईड आणि ह्या इथे ह्याचा गेट आहे मंदिराचा आणि त्याच्या पाठीचं तुम्ही बघितलं तर मोठं वाडाचं झाड पडलं आहे आणि ह्या इथून मेन गेट आहे. ॲक्च्युली आम्ही पाठीमागाच्या साईडून आलो, ह्याच्या पाठीमागा इथे हे आहे काय आहे रे धरण. आणि मंदिराच्या जर तुम्ही एंट्रन्सला बघितलं तर इकडे एक तुळस आहे, त्यानंतर इथे हवनकुंड आहे आणि आतमध्ये देवीचं मंदिर आहे. तर मंदिराच्या आतमध्ये आल्यावर आपल्याला इथे एक सिंहाची मूर्ती दिसते, त्यानंतर आतमध्ये इथे देवीची मूर्ती आहे आणि घंटा वाजूया. आता पटकन देवीचं दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. पहिले दर्शन घेतो. मंडळ हे एवढं सुंदर असं मंदिर आहे आणि त्याच्यावर काही लोकांनी नावं लिहिली. आता हे मंदिर वगैरे काय नावं लिहिण्याची जागा आहे, हे बघा या साईडला पण इकडे नावं लिहिलेली आहेत, या साईडला पण ह्या इकडे नावं लिहिलेली आहेत. आणि तुमची नावं असण्यात आम्हाला काही एक इंटरेस्ट नाही आहे. सो हे असं नाव वगैरे तुम्ही जर लिहित असाल तर बंद करा आणि जर कोण तुम्हाला दिसलं नाव लिहिताना तर थांबवा त्याला. मंडळी ह्या मंदिरात आता आपण गेलेलो एकविराईच्या मंदिरात. सो आता इथे दर्शन घेऊन आपल्याला झालेलं आहे आणि आम्ही इथे महादेवाचं मंदिर शोधतो आहे. ॲक्च्युली इथे महादेवाचं मंदिर पण आहे पण ते इथे झाडींमध्ये काय आम्हाला समजत नाही नीट. आणि इकडे जर असं एक छोटंसं मंदिर आहे तिथे जाऊन बघूया ते कसलं मंदिर आहे. चला चल रे आदित्य. आणि हे बघा हे अशा झाडाखालून जायला लागते, हे झाड पण एकदम डेंजरसच आहे. आणि हे बघा इथे जर आलात ना ते असे काचा वगैरे फुटलेले असतील म्हणून चांगल्या चपला घालून या, म्हणजे काच वगैरे रुपली तर रुपायला नको. तर हे बघा ह्या इथे आहे ते छोटंसं मंदिर. सो हे जे मंदिर आहे ते आहे नागदेवाचं मंदिर. तुम्हाला आतमध्ये मूर्ती पण दिसेल नागाची. तर आता इथं पण दर्शन आपलं घेऊन झालेलं आहे. सो आता महादेवाचे मंदिर कुठे आहे ते शोधूया. नागदेवाचं मंदिर बघितल्यावर आम्हाला आवाशी यात्रा आठवते. सो आता ह्याच सीझनमध्येच असते पण कोरोनामुळे 3 वर्ष झाली यात्राच झाली नाही आहे. आणि आता आदित्यच हे घेतोय. आणि आमच्या इकडे बऱ्याच यात्रा असतात, म्हणजे एक आवासची यात्रा असते, एक वर्सुलची यात्रा असते आणि एक इकडची चौलची एक यात्रा असते. चौलची यात्रा तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलीच असाल. सो त्यानंतर माझं असं ठरलेलं की आपण सगळ्या यात्रा दाखवू. त्यानंतर लॉकडाऊन लागला आणि सगळे यात्राच बंद झाले. सो आय होप पुढल्या वर्षी तरी यात्रा चालू होतील. ह्या वर्षीच्या सगळ्यात रद्द झालेल्या आहेत. तर बघू पुढल्या वर्षीचं जर झालंच तर आपण व्हिडिओ बनवू. आणि वर्सुलची यात्रा खूप मोठी असते. सो तिथे पण आपण जाऊ आणि बघू आता तेव्हाचं तेव्हा. तर आता आपण महादेवाचं मंदिर कुठे आहे ते शोधूया आणि मग ते जर नाही भेटलं तर मग लेण्या कुठे आहेत ते तरी शोधूया. आता ह्या दोन गोष्टी आपल्या शोधायच्या आहेत. आणि त्यानंतर इथे पाण्याच्या टाक्या पण आहेत, त्या बघू भेटत आहेत का. आणि ते झालं की मग आदित्यला जरा घाई आहे घरी जायची, मग घरी जाऊ. तर म्हणजे त्या एरियामध्ये तर काही दिसलं नाही कारण झाडी आहेत त्यामुळे काही दिसत नाही. सो आता आम्हाला जी दुसरी पायवाट भेटली त्याच्याने आम्ही पुढे चाललो. आय होप ते मंदिर आम्हाला भेटेल. आणि आम्हाला एकाने सांगितलेलं की जवळपासच आहे. सो आता शोधू, आमच्याकडे जाम टाईम आहे, याच्याकडे फक्त टाईम नाही. तर आता बघू आलो आहेस तर एवढ्या दिवसांनी आलो आहे तर बघूनच जाऊ आणि दर्शन घेऊनच जाऊ महादेवाचं. चला तर म्हणजे ज्या पायवाटेने आम्ही आलेलो ना ती पायवाट संपले आणि इथून खाली खोल दरी आहे. मला दाखवलं
ही बघा इथून सरळ खाली खोल दरी आहे आणि जी आम्ही नदी बघितलेली ना ये बघा ह्या इथे ती नदी आहे आणि इथे जायचं म्हणजे डोक्याला तापच आहे. तर आता पूर्ण पाठच्या साईडने आम्ही जाऊ. तर आता हे कॅन्सल केलं हा रोड आणि पाठच्या परत त्या मंदिराजवळ होता एकविराईच्या मंदिराजवळ त्या मंदिराजवळून असं गोल फिरून मग महादेवाच्या मंदिराजवळ जाणार आहोत. तर म्हणजे आता मी परत त्या मंदिराजवळ आलेलो आहे एकविराईच्या मंदिराजवळ. इथून पाठी इथे बघू शकता. सो आता ह्याच्या पूर्ण वळसाकडून तसे जाणार आहोत. तर म्हणजे मगाशी जाऊन तुम्हाला दरी दाखवली ती हीवाली दरी आहे त्या तिकडे तुम्हाला तिथे दिसत असतील ह्या इथे आम्ही होतो. असं पूर्ण राऊंड मारून आता ह्या बाजूरे ह्या असं वरतून आलो आहे. आता आपल्याला ह्या साईडला जायचं आहे आणि इथे पोचल्यावर आम्हाला दगडांवर मार्किंग दिसायला लागले. हा बरं वाटतंय. आदित्य जर दमलाय त्याला कोरोना होऊन गेलाय ना त्यामुळे त्याला दम लागतोय. तो आता पटकन मंदिराजवळ जाऊ आणि थोडा वेळ बसूया नाही तर बिचाऱ्याला त्रास व्हायचा. तर मंडळी आता आम्ही त्या जी तुम्हाला नदी दाखवली ना त्याच्या स्टार्टिंग पॉईंटचं इकडे आलं म्हणजे स्टार्टिंग पॉईंट हा नाही बोलू शकत पण इथूनच चालू होते आणि इकडे बघितलं तर मस्त असं खड्डा आहे. पावसाळ्यात आलं तर मस्त मजा येईल. आणि बाजू अरे इकडे अजून जरा झरा चालू आहे हे बघा इकडे झऱ्याला अजून पाणी आहे. तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल हे बघा त्या तिथून पाणी येते अजून पण पाणी आहे झऱ्यांना. थोडे 2-3 महिने राहील आय थिंक ह्याच महिन्यापर्यंत राहील त्यानंतर सुकून जाईल. तर आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे. आयुष पुढे गेलेला आहे. आयुष थांब आलं आलं 10 मिनिटं फक्त 10 मिनिटं आता शेवटची 10 मिनिटं. तर आता थोडंसं रेस्ट घेतलं पाणी प्यायला. आदित्यराज पण दमलेला आणि आम्ही पण दमलोय कारण आता ऊन खूप लागायला लागलं आहे त्यामुळे खूप दमायला होते. सो आता जरा पाणी वगैरे पिऊन घेतो आणि मग पुढे जाऊ. तर मंडळी अथक परिश्रमानंतर आम्ही पोहोचलो आहोत भवानी मंदिर मध्यावर. याची तुम्ही पाठी बघताय ते भवानी मंदिर आहे. भवानी मंदिर भूते तर भूते गावाचं नाव आहे. तर आता इथे आम्ही पोहोचलो आहे. इथे जरासं रेस्ट करू कारण ऊन खूपच वाढलंय आणि जाम असं दमायला होते. सो आता इथे जरा वेळ थांबू आणि मग दर्शन वगैरे घेऊ. जरा वेळ थांबू आणि मग पुढे जाऊया. तर आता पहिले दर्शन घेऊया. तर मंडळी आहे देवीची मूर्ती आणि इकडे देव आहेत दुसरे. आता दर्शन घेऊया. तर मंडळी भवानी मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालंय. सो आता आम्ही चाललोय महादेवाच्या मंदिर. तिकडे बॅक साईडला हे जे तुम्हाला डोंगर दिसतो ना त्या टॉपवर आहे महादेवाचं मंदिर आणि हे जे तुम्हाला पाठीमागे इथे दिसत असेल दिसते काय नाही ते तिकडे भवानी मंदिर आहे. आणि त्या भवानी मंदिराचे सरळ पुढे गेलात की टाके आहेत. सो टाके खूप लांब आहेत. सो मंदिर जवळ आहे म्हणून मंदिराजवळ जातो पहिले म्हणजे पहिले मंदिरात जाऊ आणि मग जमलंच तर मग टाके बघायला जाऊ. सो आता डायरेक्ट मंदिरावर भेटतो. तर मंडळी हे आहे ते महादेवाचं मंदिर आणि ह्या इथे एक छोटीशी तुळस आहे आणि इथून आत्मज जायला रस्ता आहे. आणि ह्या साईडला व्ह्यू एकदम भारी आहे म्हणजे पूर्ण अलिबाग वगैरे दिसतोय. पण आता जरा उन्हामुळे थोडं ते दिसायला कमी झालं म्हणजे धोक्या टाईप झालं. तर मंडळी मंदिरामध्ये आल्यावर तुम्हाला इथे पहिलेच नंदीची मूर्त दिसते. त्यानंतर इकडे आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्त आहे आणि इकडून आत्मज आल्यावर आपल्याला ही महादेवाची पिंड दिसते. सो आता इथे आपण दर्शन घेऊया आणि मग दर्शन घेऊन झालं की तुम्हाला मी बाजूचा परिसर पण दाखवतो. तर मंडळी बाजूच्या परिसरात तुम्ही इकडे बघितलं तर बरीचशी लोक साफसफाई करतात. ही आजी पण इकडे केअर वगैरे काढते. आजी जरा इकडे बघा. हा तर ही आजी इकडे केअर काढते आणि इकडच्या साईडला पण तुम्ही बघितलं तर इकडे पण सगळीजण साफसफाई करतात. म्हणजे जे गवत वगैरे उगवलेलं आहे ते सगळं आता गवत साफ करतात आणि इकडची जागा पूर्ण स्वच्छ करतात. आणि हे नेहमी इकडे साफसफाई करायला येत असतात आणि इकडचा जो परिसर आहे तो एकदम स्वच्छ ठेवतात. तर म्हणजे हे जे तुम्हाला सफेद कपड्यामध्ये दिसत आहेत ना ते दिलीप भगत. सो ते आता पाण्याची टाकी घेऊन चाललेत भरायला. आणि हे सर्वजण आहेत ना हे नेहमी इकडे साफसफाई करायला येत असतात आणि इकडचा जो परिसर आहे तो एकदम स्वच्छ ठेवतात. आणि इकडे जर कोण साफसफाई करायला आलं ना तर त्यांना पण हे खूप मदत करतात. आणि हे सर्वजण आहेत ना हे कुठली अपेक्षा न ठेवता इथेही सेवा करत असतात. तर खरंच ह्यांना मानलं पाहिजे कारण ही कामं करणं सोपी नसतात ह्याला खूप मेहनत लागते. आणि ह्या साईडला जर तुम्ही इथे बघितलं ना तर जी महादेवाची जुनी पिंड होती ती इथे ठेवली आहे. आणि ह्या साईडला इथे ह्या वरती जुन्या नंदीच्या मूर्त्या आहेत आणि बाजूला एक देव आहे. तर मंडळी महादेवाच्या मंदिरातून दर्शन वगैरे आमचं घेऊन झालंय आणि आता आम्ही घरी निघालोय.
त्या टाक्या बघायला जाणार होतं तिथे नाही जाणार, कारण आम्हाला आता खूप उशीर होईल घरी जायला आणि ऊन पण खूप वाढलं. आणि ज्या साईडला ज्या टाक्या आहेत ना तिथला जो मधला रस्ता आहे तो पूर्ण ओपन स्पेस आहे, म्हणजे झाडं वगैरे काहीच नाहीत. सो ऊन पण खूप लागते आणि मग आमच्या इथलं पाणी पण आता संपायला आलं आहे, त्यामुळे जास्त रिस्क घ्यायची नाही. नंतर परत येऊ आणि त्या मग त्या साईडला जाऊ, मग ह्या साईडला कदाचित नाही येणार. आणि मंदिरात पण तुम्ही बघितलंच असेल ते जे सगळे लोक भेटलेली भालवरची, त्यांनी पण आम्हाला खूप काही काही गोष्टी सांगितल्या त्यांच्या जीवनातले वगैरे, म्हणजे ते कुठे कुठे फिरायला गेलेले ते वगैरे सांगत होते. आणि त्यातले जे दिलीप बघत होते ना ते बऱ्याच ठिकाणी फिरायला गेलेले, चायना वगैरे जाऊन आले त्याबद्दल आम्हाला सांगत होते. आणि ते तुम्ही व्हिडिओत बघितले असेल, ज्यांनी माळा वगैरे घातलेला ते दिलीप बघत आहेत. सो त्यांच्याशी पण खूप गप्पा मारल्या आणि जरा बरं वाटलं गप्पा वगैरे मारून. आणि तिथे पण त्यांनी आम्हाला ते काय दिलेलं आहे खायला, ते करवंदासारखं होतं, आता नाव विसरलो आम्ही, हां कारिंद्यासारखं होतं तर त्याचं नाव विसरलो. मस्त लागत होतं, तू आणलंस ना आणि दाखव बघा अशी मुळं आहेत ती. आणि हे उकडलेलं आहे, मस्त टेस्ट वगैरे लागत होती त्यांची आणि त्यांनी आम्हाला सोबत पण दिलेत. ॲक्च्युली जेवायला ठेवत होते पण आम्हीच बोललो की घरी जायचं आहे आम्हाला, म्हणून जेवायला थांबलो नाही, म्हणजे जेवूनच सोडलं असतं आम्हाला त्यांनी. ते लोकं पण एकदम भारी होती बोलायला वगैरे. आणि ते त्यातले एक जण होता तो मुळ्यातला होता, मुळे म्हणजे आमचं गाव. आणि एक नव काही नवगावचे होते आणि काही भालावरचे होते, ऑलमोस्ट सगळे भालावरचेच होते. तर बरं वाटलं त्यांच्याशी बोलून. आणि आता आम्ही खाली चाललो आहे म्हणजे आता घरच्या दिशेने. आता पहिले धरणावर जाऊ, धरणावर तोंड वगैरे धुऊ, खूप ऊन लागते त्यामुळे जरा तोंड बिंड एकदम घामाली भरलं. आता जरा खाली जाऊ, तोंड वगैरे धुऊ आणि मग मस्तपैकी घरी जाऊ. तर आता खूप ऊन लागायला लागले, कारण मध्ये मध्ये खूप बेकार पॅच येत आहेत उन्हाचे आणि मध्ये मध्ये मस्त सावली येते. आणि आदित्यने बघितले तर मस्त डोकं वगैरे बांधलेलं आहे आणि आयुषनी पण टोपी घातली. ॲक्च्युली मी टोपी घरी विसरलो आहे, आमचा प्लॅनच एकदम असा तडकाफडकी झाला आहे. कालपर्यंत आमचा जो काल आमचा प्लॅन बनलेला सात जणं होती, सात जणांमधून पहिला एक कॅन्सल झाला, मग दुपारपर्यंत दोन कॅन्सल झाले, संध्याकाळपर्यंत फक्त तिघंच जणं राहिलेलो आम्ही, तिघं पण नाही दोघंच जणं राहिलेलो. याला मी सांगितलेलं येऊ नको, म्हणजे आपण कॅन्सल झालेला प्लॅन आमचा. आणि सकाळी असं उठलो तर बोलू यार जायला पाहिजे रामधरणेश्वरला, झालं. मग याला फोन लावला, हा काही झोपलेलाच होता, त्याला फोन लावला, त्याला बोलू चल हा कुठेतरी वॉकिंगला गेलेला, तिकडून त्याला उचललाय आणि आम्ही सगळे आलोय म्हणजे धावपळी. सो सगळं विसरलोय. ठीक आहे, असे जे तडकाफडकी प्लॅन असतात ना त्याच्यात खूप मजा येते. तीन जणांचा ग्रुप एकदम बेस्ट. तुम्ही बघितलं असं सागरगडावर पण आम्ही तिघंच जण गेलो, इथे पण तिघंच जण आलो, हा कॉमन असतो, त्याला न्यायला लागतं मला. मॅन्डेटरी तर मंडळी, ह्या रोडनी आम्ही आता आलोय आणि ह्या साईडनं आम्हाला खाली उतरायचं आहे. पण ह्या साईडला व्ह्यू बघा कसला भारी. इथून ते तुम्हाला दिसतं ना टोक पिंक कलरचं, ते एकविरायचं मंदिर. आणि तिकडे जर बघितलं तो आपला धरण जिथे आता आम्हाला जातोय तोंड वगैरे धुऊ आणि मग खाली जाऊ. आणि तिकडून अलिबाग पण दिसतोय पण ते कॅमेऱ्यात नीट दिसत नाही, कारण तिकडे एकदम सफेद झालंय उन्हामुळे. सो आता तिकडे गेल्यावर बघतो नीट दिसलं तर तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो. आणि तो आहे ना तो वेगळा डोंगर आहे आणि हा वेगळा डोंगर आहे. सो पहिले तो चढायला लागतो आणि मग महादेवाचं जे मंदिर यायचं असेल ती ह्या डोंगरावर यायला. तर म्हणजे रामधरणेश्वरला जर तुम्ही येत असाल ना तर दोन तीन रस्ते आहेत, एक आहे कॉरीजवळून, एक मानीतून आहे, एक आमच्या गावातून आहे. पण आमच्या गावातून जो आहे ना तो खूप लाँग रूट आहे, कारण पहिले एक डोंगर चढायला लागतो, मग तो उतरायचा आणि मग परत दुसरा डोंगर चढायला लागतो जो की ते धरण आहे ना तो डोंगर, म्हणजे एकविरायचं मंदिर आहे ते. आणि मग तिथून परत मग इथे महादेवाचं मंदिर असेल मग हा तिसरा डोंगर होतो, म्हणजे खूप चालायला लागतं. त्यामुळे आमच्या गावातून जास्त कोण येत नाही, जास्त करून येतात मानीतून आणि कॉरीजवळून. सो जर तुम्ही कॉरीच्या रोडने येत असाल ना तर स्कूटी वगैरे नका आणू, कारण स्कूटी आणणं तुम्हाला जाम महागात पडेल, कारण स्कूटी चढतच नाही नीट. बाईकच घेऊन या, बाईक एकदम इझिली चढते, 100 cc असली तरी चालेल, पण बाईक घेऊन या, एकदम प्रॉपरली चढेल. आणि थोडा रस्ता आहे ना तो असा स्लोप जरा जास्त आहे, त्यामुळे ते स्कूटी तुमची चढणार नाही, स्लिप होईल. त्यामुळे बाईक आणली तर तुमची पूर्ण वरपर्यंत बाईक येईल, स्कूटीचं काय सांगू नाही शकत बाबा मी. बंद पडली तर तुम्हाला डबल काम लागेल. सो हा तुम्ही पॉईंट नक्की लक्षात आहे. आणि शूज वगैरे नीट चांगले घालून या, पावसाळ्यात जास्त करून या, उन्हात येऊ नका, जाम ऊन लागते. काय आम्ही सगळे एक्सपिरियन्स घेतो आणि तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमची काय बोलतात त्याला, तुमची धावपळ नको उडायला आणि तुम्हाला त्रास नको. त्यामुळे सगळे जे एक्सपिरियन्स आहेत जे उन्हाविनाचे ते आम्हीच घेतो आहे आणि तुम्हाला एकदम सोपं करून सांगतो आम्ही. पावसाळ्यात या. तर मंडळी, हा आहे तो मगासचा जरा जो मी मगाशी तुम्हाला दाखवलेला जाताना. सो आता इथे जरा तोड वगैरे धुतो आहे आणि मग पुढे जातो आहे, कारण खूपच ऊन लागते आणि सगळं डोकं वगैरे तापलं आहे आता. सो आता जरा गार होतं इथे आणि मग पुढे जाऊ. आदित्यराज गेला आहे पुढे पहिला नंबर मारायला. तू झालं मीच राहिलो. ऑल राईट, आता तोंड वगैरे धुवून झाल्यावर एकदम थंड थंड वाटतंय. आदित्यचा मोह आवरत नाही, तो अजून पाण्याशीच खेळतोय. चला
तर म्हणजे फायनली आता मी पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि ते थोडं पुढेच आमच्या गाड्या लावलेल्या आहेत आणि आता आम्ही डायरेक्ट घरीच जाणार आहोत. सो हा व्हिडिओ पण मी इथेच संपवतो आहे. तुम्ही तरी काय बघाल आम्ही घरी जाताना? सो हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा आणि आपला हा व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रांसोबत वगैरे शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. जेणेकरून लाईक केल्याने काय होतं, चॅनलला बुस्टअप व्हायला मदत भेटते. सो तेवढंच तुमचा सपोर्ट, म्हणजे हायस्ट तुमचा सपोर्ट ते अजून सपोर्ट. सो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला हे व्हिडिओ पण शेअर करा. तर आपण भेटू आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. इथपर्यंत बाय बाय. हे बघ शिजलेली चिराटी, नवीन रेसिपी. हे इथे वाघाचे ठसे दिसत आहेत पुन्हा. बिस्किट ना आणलं आपण काय? वाघाचे ठसे टाकते ना मी व्हिडिओत. इकडे बघ. वा चालत 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 तिकडे बघ, तू इकडे बघ. पहिला माझ्या हातात पिशवी आणि फिरव. कुणाल पण खरंच विचार कर, खरंच वाघ आला कुठून तर. तू काय बोलत होतास? VFX ने एखादा वाघ टाकूया ना आपण, म्हणून तुला उठून येत नाही आम्ही.